सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथे ज्योतिर्लिंग यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। पाहुयात ही बातमी। सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध या गावाला धार्मिक व पौराणिक महत्त्व असून या गावाला खूप मोठा इतिहास आहे। या गावात यमाई देवीचे मंदिर आहे, त्याचबरोबर ज्योतिबाचेही मंदिर आहे। ज्योतिबा डोंगरावर हे मंदिर असून असे म्हटले जाते की या ठिकाणी ज्योतिबाचे मूळ ठिकाण असून येथूनच ज्योतिबाराया दक्षिणेला गेल्याने दक्षिण केदार झाले। अशा या ज्योतिबाची यात्रा पुण्यनगरी औंध येथे साजरी करण्यात आली। यावेळी निघालेल्या छबीनेत हजारो भाविक सहभागी झाले होते। गुलाल उधळत ही यात्रा मोठ्या आनंदाने साजरी करली। सचिन पवार, VM न्यूज, मराठी, औंध। प्रथमदर्शी या ठिकाणी प्रकट झाले आणि या ठिकाणी श्री ज्योतिर्लिंगाचं स्थान निर्माण झालं। या ठिकाणी औंधमध्ये औंधासूर हा जो राक्षस होता, या राक्षसाला मारण्यासाठी नाथ साहेबांनी फार मोठे प्रयत्न केले, परंतु औंधासूर हा राक्षस अति प्रबळ असल्यामुळे त्यांनी शक्तीचं आवाहन केलं। यमाई देवीने या ठिकाणी पादार्पण करून या ठिकाणी जे औंधासुराचा वध केला आणि त्यावेळपासून या ठिकाणी औंधेश्वराचं या ठिकाणी स्थान आहे। त्याचबरोबर औंध हे नगरीचं नाव पडलेलं आहे आणि याच गावामध्ये त्यावेळपासून या नाथ साहेबांच्या डोंगरावरती श्री ज्योतिर्लिंगाचं हेमाडपंथी मंदिर आहे आणि त्यावेळपासून चैत्री पौर्णिमेला या ठिकाणी हा ज्योतिर्लिंगाचा फार मोठा उत्सव या ठिकाणी पार पडत असतो। या ठिकाणी जायगाव, वरुड, कुरोली, जाखणगाव, भोसरे, त्याचबरोबर कोकराळे अशा अनेक आसपासच्या गावातून शासन काठ्या येत असतात आणि या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने या ठिकाणी हा ज्योतिर्लिंगाचा उत्सव या पौर्णिमेला, चैत्री पौर्णिमेला पार पडतो। त्याचप्रमाणे हा या वर्षीचा 2 वर्षाच्या कोविडच्या काळामध्ये स्थगित झालेला उत्सव यावर्षी 2022 अतिशय चांगल्या प्रकारे पार पडलेला आहे। त्याबद्दल भाविक भक्तांचे या ठिकाणी आभार मानण्यात येत आहेत। थँक्यू।